जरांगे यांना आरक्षणासंदर्भातील कुठलीही माहिती नसल्याचं म्हणत जरांगे यांचं आंदोलन राजकीय आणि देवाणघेवाणीच्या हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. जरांगे जर कोणी 100 कोटी रुपये घेतले असे आरोप करत असतील तर त्यांची आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून गोरगरिबांच्या अन्नात माती कालवण्याचा हा प्रकार आला असल्याचं हाके म्हणाले. मनोज जरांगे आणि मंत्री शंभूराज देसाई एकमेकांना साक्षी आहेत, त्या दोघांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी हाके यांनी केली आहे. माझं म्हणणं असं आहे, जरांगे या व्यक्तीला आरक्षणासंदर्भातली कुठलीही माहिती नाही हा आरोप मी नेहमी करत आलेलो आहे आणि त्यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यावरून मला असं वाटतं की हे आंदोलनच मुळात राजकीय हेतूनी आणि देवघेवीच्या हेतूनी प्रेरित होतं. जरांगे जर 100 कोटी रुपये कुणी घेतले कोणी असे जर आरोप करत असतील तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांगेंच्या भोवतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे, कारण उलटा चोर कोतवाल को काटे या म्हणीप्रमाणे 100 कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा? त्यांचीच चौकशी एकदा करा, त्यांची चौकशी करा आणि जे कोण खरे आरोपी असतील ते त्यामध्ये भेटतील. आणि मुळात महाराष्ट्रातल्या लोकांना मला असं आवाहन करायचं आहे की बाबा आरक्षणाच्या नावाखाली सामाजिक न्यायाच्या भावनेच्या दृष्टिकोनातून आरक्षण दिलं गेलं आहे. गोरगरिबाच्या अन्नामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे जरांगे साहेबांची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे.